सर्विस असोसिएशन यांच्या वतीने अविनाश वाबळे यांचा वाढदिवस साई निर्माण अनाथ आश्रम नांदुरकी रोड व दोरकामाई वृद्धाश्रम कणपुरी रोड शिर्डी येथे साजरा करण्यात आला. कुमारी किरण जाधव शिर्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अविनाश वाबळे यांचा वाढदिवस जिल्हा अध्यक्ष नानासाहेब शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साई निर्माण अनाथ आश्रम नांदुरकी रोड व दोरकामाई वृद्धाश्रम कणपुरी रोड शिर्डी येथे पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आला. यावेळी अविनाश वाबळे यांनी अनाथालय फळे व बिस्किट यांचं वाटप केलं. यावेळी उपस्थित माननीय पोलीस बॉईज असोसिएशनचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष नानासाहेब शिंदे पाटील, सुनीताताई नंदवरे, अविनाश भोळे, लतेश नवनवरे, संजय महाजन, अनिल गायकवाड, कोकाटे साहेब, सागर कुमावत, भूषण कुमावत, महेश मंडले, नाना गायकवाड, फायनान्स अधिकारी आशिफ शेख व मित्र परिवार उपस्थित होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष रविभाऊ वैद्य, प्रदेश अध्यक्ष विकास उसार, राज्य संघटक माणिक निमसे, युवक राज्य संघटक प्राध्यापक रवी अंभोरे, अहमदनगर युवक जिल्हा अध्यक्ष मयूर सारवे, युवती जिल्हा अध्यक्ष कुमारी किरण जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. मित्र अविनाश भाऊ वाबळे पाटील यांचा 30वा अभिष्टन चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात, त्याबद्दल सर्वांचे मी स्वागत करतो. आणि उपस्थित झालेले सर्व आमचे मित्रपरिवार, तसेच ननवरेताई आणि माजन सर, कुमार सर, महेश भाऊ, मल्लिक सर, कुणाल भाऊ, अनिल भाऊ, हे सर्व या ठिकाणी आलेले आहे. आज खऱ्या अर्थानं जर सांगायचं गेलं तर अभिष्टन चिंतन म्हणजे एक निमित्त असतं. एक निमित्ताच्या निमित्ताने आपण लहान बाळांना एक खाऊ वाटप केलेलं आहे. खाऊ वाटप करत असताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता अविनाश भाऊंनी या ठिकाणी फळवाटप आणि बिस्किट वाटप केलेलं आहे. अभिष्टन चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मी प्रथमतः त्यांना शुभेच्छा देतो की त्यांना त्यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भराभरतीचं जावं अशी सद्गुरु साईचरणाने प्रार्थना करतो. असंच कर्मवीर भाऊराव पाटील सांगतात की एक वर्षाची जर तयारी करायची असेल तर तुम्ही धान्य पेरा, 10 वर्षाची जर तयारी करायची असेल तर माणसे जोडा आणि माणसे घडवा, 100 वर्षाची जर तयारी करायची असेल तर झाडे लावा आणि झाडे जगवा, असेच काम आमच्या अविनाश भाऊंनी केलेलं आहे. आज सर्व एवढा मित्रपरिवार बघून अतिशय आनंदमय वातावरणामध्ये अविनाश भाऊंनी या ठिकाणी येऊन कोणत्या प्रकारचा भेदभाव न करता या ठिकाणी फळ वाटप, बिस्किट वाटप केलेलं आहे. तसेच अविनाश भाऊ अतिशय चांगल्या प्रकारे समाजसेवेचं काम करतात. पोलीसबाई संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अविनाश भाऊंची ओळख आहे. समाजामध्ये वावरत असताना अविनाश भाऊंनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. अतिशय वृक्षारोपण असो की सामाजिक काम असो, या ठिकाणी अविनाश भाऊंनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून या ठिकाणी आपल्या पोलीसबाई संघटनेमध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी बघितलेली आहे. ग्रीन फाउंडेशन असो, अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी अविनाश भाऊंनी केलेलं आहे. अविनाश भाऊच्या या अभिष्टन चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. तसेच छोटे छोटे बालक या ठिकाणी बसलेले आहेत. एक बालक न म्हणता माझे सर्व बंधू आणि बाळच आहे. या ठिकाणी मी बोलत असताना मला सांगावं असं वाटतं की अविनाश भाऊंनी आपल्या जनसंपर्क अतिशय दांडगास जनसंपर्क आहे. अविनाश भाऊ यांची ओळख आपले अविनाश भाऊ एकदम व्यक्ती सामाजिक व्यक्तिमत्व आहे. आणि अविनाश भाऊंच्या कार्याबद्दल जे बोलायचं ठरलं तर आपण सर्वजण या ठिकाणी आलेला पुन्हा एकदा अविनाश भाऊंना मी वाढदिवसाच्या आणि अभिष्टन चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देतो. आणि असंच त्यांचं काम चालू राहो अशी सद्गुरु साईचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो.